शंभर कोटींच्या निविदांचा फेरविचार करावा आणि या निविदा पुन्हा प्रसिद्ध कराव्या या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासकांना निवेदन देण्यात आलं. या निवेदनात प्लांट 20 किलोमीटर पर्यंतचा असावा असे कोणत्या कायद्यामध्ये आहे, स्वतःचा प्लांट असावा तो भाडेतत्वावर घेऊ नये असे कोणत्या कायद्यात आहे, निविदा प्रसिद्ध करताना सर्व रस्त्यांचे अंदाजपत्रक जाहीर केले होते का, ज्या रस्त्यांसाठी निविदा काढली आहे त्यातील काही रस्ते पूर्ण झाले आहेत, मग पुन्हा या निविदामध्ये या रस्त्यांचा उल्लेख कसा, तांत्रिक मंजुरी सार्वजनिक बांधकामकडून घेतली असेल तर त्याच निकषाप्रमाणे निविदा प्रसिद्ध केली आहे का, 6 कोटींचा भराव कोणत्या रस्त्यासाठी वापरणार आहात याबाबतचा खुलासा प्रशासनाने लवकरात लवकर करावा अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, रविकिरण इंगोले, विशाल देवकुळे, मंजित माने, अवधूत साळुखे, राहुल माळी, शशकांत बिडकर, दिनेश साळुखे, सुनील कानूरकर, प्रतिज्ञा उत्तुरे, स्मिता सावंत मांढरे, अश्विनी घोडगावकर, स्वरूपा खुरंदळे, संतोष कांदेकर, प्रीती क्षीरसागर, वर्षा पाटील यांच्यासह शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी तारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.